पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. गावाचा नवीन पोलीस आला वाटत. काल मी त्याला विचारलं होतं ना काय करतोस, तर तो म्हणला की उद्या मंदिरात ये म्हणजे तुला कळेल मी काय करतो ते. एवढं नक्की आहे का तो आपल्याच दत्तक घेता काय मला. हाई शपथ, तू पोलीस आहेस. तुझ्यासाठी मी शहनशाह चाप्पे. अभ्यास करायची म्हण. चांगलाच अभ्यास आहे का बापू. हाव काय आपे. अग काय म्हणून काय विचारतीस, तुझ्या डोळ्यांनी वाच की. लय हुशार आहेस ना बा, मग ही वाचता येईना बाई तुला. आपण आपलं काम करू. अर्जा अर्जा अर्जे. इन्स्पेक्टर साहेब, आत्ता इथं शहनशाह दाखवायची वेळ नाही. तो मॅटर त्या पृथ्वीचा आणि त्या पोलीसचा आहे. तू काय मध्ये पडू नको, हब बाजूला जाऊन उभा राहा, नाही तर सारा गावाला आपोआप कळेल की तू शहनशाह आहेस ते. मग काय होईल मी सांगू शकत नाही. तू जबी आणि ती जबी. मम्मी बापू दिदे. मम्मी मम्मी सुषमा इकडे. सुषमा इथे बस. चल बस अक्क. मम्मी ए सुषमा. सुषमा ओ दाजी पाणी आण पाणी आण लवकर. ए तिकडे पाणी आण लवकर जा. मम्मी अरे ओळखता ना तुम्ही माझ्या पोरीला. माझी पोरगी असं काही करेल का. अरे तू तर बघितलंच की लहानपणापासून माझी पोरगी कोणाच्या अध्यात्मात असते का. ती कशाला असलं काही करायला जाईल रे. असं काही लिहायची गरज आहे का रे. हे लिहून काय होणार रे, याचा विश्वास ठेवू नका. ए राजा बापू झाले तुझे नाटक सुरू. अरे तुझी पोरगी त्याच गुणाची जिरली ना तिची. ए दात पडके, मला काय माहित कोण लावलाय. तू काय करणार आहे. काय करणार आहे म्हणजे भरून टाकणार आहे बॅनर. लय नाटकी झाली तुमची. मस्त येणार तुम्ही. नीट ग्रामपंचायतच्या हाती द्या. जर याला हात लावला ना गुन्हा दाखल करीन. अरे पण लावलाय कुणी हा बॅनर. आता ते आम्हाला कसं माहित असेल. पण हा ज्याने लावलाय ना त्यांनी सरपंचाची परवानगी घेतली असं बरं का.
तुमच्या पोरीला चांगलेच आठवत असतील ना सरपंच, त्यांच्या घरला गाव घेऊन गेलती ना पाण्यासाठी. तुम्ही एक काम करता का, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जा आणि कंप्लेंट करा याच्या विरोधात. तशी पण आज घटस्थापने सुट्टीचे म्हणा नाही का. एक काम करा ना, तुम्ही उद्या जा परत आणि उद्या कंप्लेंट करा, तोपर्यंत असाच राहणार बॅनर. फोटो काय काढतोय रे, तुला काय करायचं ती कर, बॅनर फोड जा. लाइटिंग ला सॉकेट आणि फायटिंग ला रॉकेट, गरज पडते. लागलं का तुला? नाही लागलं दिदी, तू सोड. लय मस्ती आलं यात मी. बापू पहिल्यांदा आपल्या घरात आली, आपल्या घराची झडती घेतली, पण आता तू सोडत नाही माझली ती सोड. सोड तू बापू सोड. नाही तुला करा, तुला कळत नाही का ते मुद्दाम करताय. अगं पण मुद्दाम का दिदे? कारण मी त्यांच्याशी भांडले ना म्हणून. आधी फी साठी भांडले कारण तिथं फी माफी असं लिहिलं होतं म्हणून. आधी राणीसाठी भांडले कारण ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे म्हणून. आधी माझ्या बापूंसाठी भांडले कारण तो माझा बाप आहे म्हणून. आणि मी भांडते आणि कुठल्याही पोरीने भांडलेलं चालत नाही यांना. पोरीने कसं खाली मान घालून सगळ्यांचं सगळं फक्त ऐकून घेतलं पाहिजे. आणि मी प्रश्न विचारते ना म्हणून लावलाय ऑप्टिक्स. अय मुद्दाम, तुमच्यामुळे चिखलात मार खाल्लाय मी. आणि अख्ख्या गावानं बघितलंय सत्यासाठी खऱ्यासाठी लढतेस ना. तुझं खरं बाहेर पडलं कसं वाटतंय? राग आला? अहो तुम्ही असं मुद्दाम का करताय माझ्या सोबत? मुद्दाम कशाला फोन कराल हे असला आपे? काहीतरी असल म्हणूनच लावला असल नाही. बापू तरी तुम्हाला मी सांगत होते ह्या पुरगीचा पाय जरा घरात ठरत नव्हता म्हणून. बघावं तेव्हा बाहेर, बघावं तेव्हा बाहेरच असायची ही पुरगी. आता बघा आपल्या कर्माचे फळ. अभ्यास करती अभ्यास करती अभ्यास करती, लई कौतुक होत ना तुम्हाला तिचं. आता बघा. आणि काय हो बापू, तुम्ही काय करायचं ठेवलं नाही आजवर तिच्यासाठी? पुरगी पुरगी तर बाहेर जाऊन शान खात बसली होती ना. बाया 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 बाया, माझ्या टायमाला नव्हतं ग बाई असलं काही. आता आम्ही नाही वेळ गेलो शाळेत, आम्ही नाही का शिकलो? पण आम्ही शिकून शान छान झालो ना ती बरंच झालं. शिकून जर ही असलं धंदा करायचं असेल ना त्यापेक्षा न शिकलेलंच बरं. अभ्यासाचं काय संबंध? मग कशाच आहे तर? अगं अभ्यासाला जाते म्हणूनच जायचीस ना बाहेर, आणि बाहेर जाऊन हे असलं धंदा करायचीस भाई. अहो अक्का काय बोलताय, जरा तरी विचार करून बोला की. आजपर्यंत नजर वर करून बघितलं नाहीये तिने कोणाकडं, आणि तिची ही लोक अशी बदनामी करतायत आणि तुम्ही तिलाच बोलताय बाय वर. सुनंदा अक्का, अहो तुमच्या मुलीसारखी आहे ना ती, मग तिच्या बद्दल असं बोलताय? लेखिकत होती आता नाही माझी, नाही बया लेख असली. संसाराला लागली ती तर दोन पोर बी झालेत, आणि ही हाय अजून तशीच. अक्का आपली दिवस रात्र फक्त अभ्यासच करत असते मला माहितीये. नाहीतर काय, असला फोटो लावला म्हणून विश्वास ठेवायचा वय. अप्पे तू काय काळजी करू नको, आपण ह्या लोकांवरती केस करूयात. आपण कोर्टात जाऊयात, मी आहे तुझ्या बरोबर. बापू चला, काकी चला. कायद्याची भाषा शिकवणाऱ्या आपल्या धाकल्या सुनबाईंची मैत्री नाही वाटते सरीच. मग काय बोलणार, मला वाईट वाटतंय ती तिच्या आई बापाच. आपल्याच घरची पोरगी जेव्हा घराची लखतर परीशी बाहेर मांडते तेव्हा काय तकलीफ होती ना, हे आम्हाला चांगली कल्पना आहे. पण ती पोरगी हाय कोण? आई मी ओळखतो या मुलीला या ठिकाणी. काका तुला सांगतो ही मुलगी फार हुशार आहे, हे असं करणं शक्यच नाही. अरे हे जे काय चाललंय ना हे चुकीचं चाललंय या ठिकाणी. आणि तुला सांगतो चिरंजीव, दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसण्याच्या आधी जरा स्वतःच बघा, लक्षात असू द्या.
आपल्या पोटाला पोहर नाही किती दिवस, त्याच्यासाठी काहीतरी करा. काय करायचं ते करा, अंगारे मंत्र दुपारे काही करा, वावळा मीठ मोहर्या आणि त्याच्यानंतर थापा सगळ्या गावाच्या गावऱ्या. लक्षात असू द्या. काय बया, हे आजकालच्या पोरींना लाज कशी वाटत नाही असलं काय तर करायला. लई शिकून शिणे झाला ना तर चौकात इज्जत मांडायला तयार होत्या. ऐक ना मम्मी, माझ्याकडे बघ ना ग, आगाई सगळं कुठे माझ्यावर विश्वास ठेव की मम्मी अग मला माझी बदनामी करायची म्हणून लावलाय ग त्यांनी सगळे. ए मम्मी, अरे सगळं खोट आहे, मी खरंच आयला लागल्या. ए ताई, आई ऐक ना, ए बघ तुम्हाला सकाळी रोज मंदिरात बघतीस का नाही, मी इथं बसलेली असते पुस्तक वाचत, मी अभ्यास करत असते ना ग. अग मग सांग ना सगळ्यांना. बाबा बाबा ऐका ना, तुम्ही तुम्ही रोज सकाळी सगळ्यांना दूध टाकायला जाता, मी तुम्हाला रस्त्याने दिसते का नाही कळशी घेऊन? दिसते ना, मी सकाळी चारदा पाणी आणायला का जाते, कारण त्या कळशीतून मला चार पुस्तकं लपून देत येतात वाचायला म्हणून. मला तिथे जाऊन पुस्तकं वाचायची असतात म्हणून चारदा जाते मी. आणि आता आता इथं येताना पण हे बघा, हे बापूंचं शर्टाला कापड लावायचं होतं ना, तेवढं माझ्या डोक्यात ते सुरू होतं कापड लावताना. हा कापड कुठला असेल, भारतातला असेल का भारताच्या बाहेरचा असेल? बाहेरचा असेल तर मग त्याची आयात निर्यात, आणि मी सगळं कशाला करीन? हाय का, किती नाटक करते रवी, एवढा मोठा तमाशा झालाय तरी पूर्गी अजून नाटकच करते. हा नाही नाही, तुला सगळंच कळतं ना, मग सांग सगळ्यांना की ताई ताई तुम्ही सांगा ना, मी शहेशवर खूप प्रेम करते आहो, त्याने माझ्यासाठी त्या आमदारच्या पोराला मारलं त्याने. ताई तुम्ही सांगा ना त्यांना. बाबा बाबा कुठे गेले? बाबा बाबा तुम्ही बघितले ना तिकडं पाण्यात, तिकडं पाण्यात माझ्यासाठी त्या शहेशांनी त्याला भोंगळं केलं, त्याचे कपडे काढले रॉकेटचे. आई ग, मी हे सगळं का करते? का तो शहेशा माझ्यावर प्रेम करतो? हा बघत ना तुम्ही सगळे, मी हे मुद्दाम करतो का सांगा बरं तुम्ही? हा हा सांग ना, असं सगळ्यांना सांग ना, सांग ना, सांग सगळ्या गावाला कोण आहे शहेनशहा. सांग ना कोण आहे शहेनशहा. आ तुला जमत नसलं ना की दात पडकी सांग. तिला मध्ये घ्यायचं नाही आता, तुला आधीच. आधीच काय काय आधी सांग ना, सांग. नाही ना, नाही बोलता येत ना, मी सांगतो ना. नाही नाही, मी सांगतो ना. हा तर झालं काय माहिती का, त्या दिवशी या दात पडकीला आणि टिटवीला कुणीतरी तिकडं कोंडून ठेवलं. मग त्यांना वाचवायला कोण आलं माहिती का? हा कोण आला असन? शहेनशहा. आणि त्यांना सोडून घेऊन गेला. काय ग चकोले, बरोबर ना? तूच कोण घातले होतस? अग पण तुम्हाला वाचवायला तर तो आला होता ना. मग सांग बरं कोण होता तो? त्यानेच आम्हाला पण मारलंय. खरंय काही? हो बापू, परवा दिवशी हिनेच आम्हाला पूर्ण घातलं होतं, मला नापिती दिला, मग आमचं मी पळून आलो. पत्र तोडून? हो, मीच ते पत्र बाजूला केलं, मग आम्ही वर चढून पळून गेलो. अयो, अरे काय खोटं बोलते तू, एकदम आर्चिन परशा, जाळण धूर संघटच. हा तुझ्यासाठी तो काही बी करायला तयार असतो, आणि तू पण त्याच्यासाठी काही पण करायला तयार असते. आपे यातनं काही बोलली नाहीस मला तू? हो दिदे, सांगायचं तरी तावात हाणला नसता का याला? अजून काय काय लपवून ठेवलंय कुणास ठाऊक? ए दात पडके सांग ना, कुठे लपवलं त्या शहेनशहाला? मला नाही माहिती. हेला काय खोटं बोलते राव, तुझ्या कलेक्टर बाईन तुला शिकवलं नाही का खरं बोलायचं? ती तरी काय शिकवणार आहे म्हणा, अभ्यासाच्या नावाखाली इकडे तिकडे हिंडत असते शहेनशहाकडे. कंट्रोल शहेनशहा, कंट्रोल. अरे तू बोललं तर गावाला कळणार की तू शहेनशहा आहे ते, मग लोक तुला मारतील,
काय करण आहे हो, तिचं काय होईल ते तर देवच जाणे. अभी पोरगी मुळात चांगल्या चालीची नाही, आमच्यावर भलती चलती आरोप केले तिने. आम्ही बघितल्या बघितल्या ओळखतो ना अशा पोरींना. अप्पे बोल की आता का थांबलीस, काय म्हणतोय तो? काय हो बापू शोपतय का हे सगळं? बया बया बया, अहो तुमची घर मालकी म्हणून आता मलाच लाज वाटायला लागली. काय ग अप्पे काय केलं नाही ग तुझ्यासाठी आई बापानं? चांगलं पांग फेडलंस ग बाई, चांगलं पांग फेडलंस. सांग ना कोण शहशा, एक काम करणं नाही तर तसला आवाज केला नाही का शहशा येतो देव काढणार, तसला आवाज काढणार हा येईन मग देव पास करा. हात जोडतो मी तुमच्या, हात जोडतो मी तुमच्या पुढे. या माझ्या लेकीच्या मागे लागलाय, तिने नाही काय केलं रे, करत नाही काय केलं. बापू तुम्ही कशाला हात जोडता यांच्या पुढे? अहो ह्यांना सगळ्याला माहित असून गप बसले ते. अरे यशा, अरे बघितलं का, अरे कसं बोलतात सगळी, अरे याच्यात माझ्या पुरीची काय चूक आहे? तिला गावाबद्दल कळवळ आहे, गरिबांच्या मदतीला धावून जाते ती, तिचा तिचा अभ्यास करते, आता ती हुशार आहे, यात तिची चूक आहे का रे? अहो महाराज तुमचं काहीच चुकलं नाही, आता तुम्ही राजा, ती तुमची राणी आणि राजकन्या. आता मला सांगा, एखाद्या राजकन्याला जर शहेनशाह वाचवायला आला तर त्यात काय चुकीचं आहे का? हा नाही नाही चुकीचं आहे त्यात, काय सांगा ना. अरे बापू तेवढा घसा फाडून तू बोलतोय ना, आपी का गप आहे? ओ पढाई करते बस और कुछ नाही. अरे चाचा, अरे तू दिवसभर गॅरेज मध्ये, तुला काय माहित? अरे तू बापूचाच मित्र आहे ना, त्याचीच बाजू घेणार तू. सुष्मे अग, ए सुष्मे अग, इथं एवढं रामायण झालंय आणि तरी तू गप बसल्यास होय, तर दातखी बसली तुझी. तुला सांगत होते का नाही का पुरीवर लक्ष ठेव लक्ष ठेव, पण नाही आता बघ कुठं तोंड काळ करत फिरत होती आपी. काय करू तीच सूचना मला, अरे कस काय बापू तुम्ही रडू नका ना, अहो तुम्ही असं कचून गेले तर कसं होईल? पाठवा की शिकायला, पाठवा अभ्यास करायला, पाठवा पुस्तक आणून द्या, म्हणजे मग असलं धंदा कराल पुरगी. एवढंच बघायचं बाकी राहिलं होत, हे बोलतात ऐकून घ्यायला लागतंय का नाही? तुम्ही असं खचून गेलो कसं होईल मम्मी? अगं तू सांग की बापूजनी. ए आप्पे अगं जरा लाज वाटू दे, तुझ्यामुळे आज तुझा बाप हारला. नाही तर काय, बापून जेवढी पद कमवली ती गावात सगळी धुळीला मिळवलीस तू. संपलो सगळं, मला काय बी माहित नाही आता, मला काय सूचना बी झाले काय बोलावे कसं बोलावे. आपण आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ, मी उताई म्हणते ना ते बरोबर आहे, तुम्ही उठा चला घरी, आपल्याला नाही थांबायचं इथे, चला उठा. ए मम्मी मम्मी चल घरी, इथं नाही थांबायचं, चल आपण घरी जाऊया. नाही मी ना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन याची कंप्लेंटच करणार नाही, आता नाही झालं आमदाराचं पोरगाय म्हणून काय झालं, याला मी कोर्टात घेतलं.